50 वर्षापूर्वी शाळेमधील त्याच वर्गामध्ये एकत्र येत महाडमधील विनायक हरी परांजपे विद्यामंदिराच्या 1974 साली असलेल्या 11वी वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील आनंद पुन्हा एकदा सर्वांसमवेत साजरा केलाय. 50 वर्षाच्या सोनेरी दिवसांचे स्नेहमिलन सोहळा म्हणून हा कार्यक्रम नुकताच विनायक हरी परांजपे शाळेमध्ये मिलिंद टिपणीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन, ईशस्तवन, स्वागतगीत, प्रस्ताविक तसेच आज महाडमध्ये वास्तव्यास असलेल्या शाळेतील ज्येष्ठ गुरुजनांचा सन्मान आणि स्वागत समारंभाने करण्यात आले. या सोहळ्यामध्ये ज्येष्ठ शिक्षक मधुकर गोरेसर, अशोक केळकर, श्रीमती रजनी गोळेकर, सौ कुडाळकर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. 1974 शाळेमध्ये कार्यालयीन कामासाठी कार्यरत असलेले श्री गणपत जाधव आणि श्री बंडू यादव यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला थरवळ कन्या विद्यालय आणि दगडूशेठ पार्टे विद्यालयातील मुख्याध्यापक विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी आपल्या 50 वर्षांपूर्वीच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना डॉ संजीव बाप्पू गोखले, किरण फणसे, उल्हास भोसले, मिलिंद भिसे, दिलीप टमके, रमेश पवार, श्री गोठल आदी मित्रवर्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. श्री गोरे सर, श्री केळकर सर, सौ कुडाळकर मॅडम यांनी 50 वर्षांपूर्वीच्या या इतिहासाला पुन्हा एकदा एकत्रित केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून पुढील जीवनात आनंदी रहा असा आशीर्वाद दिला. यावेळी या सर्व माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला एक डिजिटल प्रोजेक्टर आणि स्क्रीन आठवण म्हणून देण्यात आले. अत्यंत सुंदर संकल्पनेतून साकार झालेल्या या स्नेहमेळाव्यात उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांनीच एकमेकांचे मनापासून आभार मानून धन्यवाद दिले. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.